मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. आमदार सुरेश खाडे यांची प्रशासनाला धमकी. मिर्झेला दंगल नवी नाही. लॉकडाऊन आता बस झालं. आम्हाला आमची दुकानं उघडू द्या. दुकान उघडताना कोणी आड आलं तर आम्हाला दंगल नवीन नाही अशी धमकीच भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी प्रशासनाला दिली आहे. मिरज येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यासाठी पाठिंबा दर्शवत प्रशासन आडवे आले तरी दुकान उघडू अन्यथा मिरजेला दंगल नवीन नाही असा इशारा दिला आहे. काय कंडिशन टाकायची तुम्ही सांगा. सकाळी 9 वाजता ते 10 वाजता ते सकाळी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. तुम्हाला आम्हाला सगळे प्रवास घेईल सगळं मी ह्या करून त्याच्या तुम्हाला प्रवास कारण थांबल्याचं नाही देत. पण आमच्या दुकानासमोर पोलीस आणि नगरपालिकेचा कर्मचारी येता कामा नये. त्यामुळे जर तो आला तर मग पुन्हा वाद होईल आणि वाद विकोपाला गेल्यानंतर मग पुन्हा मिरजेला दंगल काही नवीन नाहीये. त्यामुळे हा दृष्टिकोन आता आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. खासदार आपल्या बरोबर आहे, संगीत आमदार बरोबर आहे,